आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मामा हे रील महत्व आहे ना वसुबारसेच. दिवाळीचा पहिला दिवस अश्विन वद्य द्वादश वसुबारस सुगीचा दिवस राहते ना, आनंद आणि उत्सवाचा दिवस राहते. आज गाई वासराची पूजा राहते ना, गोमाता आहे ना आपली. माय वडील सांगायचे का श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभांची पुण्यतिथी राहते ना. दत्तक्षेत्रीय लई मोठा दीपोत्सव साजरा होते ना. क्षीरसागरातून जन्माला आली ना गोमाता, म्हणजेच कामधेनू. देव आणि असुर भी पूजा करतात ना गोमातेची. पप्पा वासरू किती गोड आहे पा. हो ना, गोधन पशुधन खरी श्रीमंती राहते बाई. हे गोमाते, सर्व देव तुझ्या ठाई वास करतेत ना. म्हणूनच गोमाते तू सर्व देवमयी आहेस, आमच्या सेवेचा स्वीकार कर माते. गण गण गणात भूते. डोळ्यासमोर महाराजांना रुतलेले काटे आले का जीव कासावीस होते. मा बाप्पा असे चालून राहिले महाराज का जणू मधमाशा चावलेच नाही. मी गुरु सेवेत चुकलो, अपराधच घडला माझ्या हातून. माझ्या मूर्खपणामुळे सद्गुरु माऊलीले यातना झाल्या. मधमाशांचा डंख रुतले. धागले सावकार पाया पडतो जे तुमच्या वाल्या. तुम्ही मलेच हाना, मी आज तुमच्यावाला सेवा खावण्याची. मी योग्य ठिकाणी व्यवस्था करायला हवी होती ना. बुद्धी तर नाहीच मले, वय भोक नाही बी झालं. एवढं मोठा आगे बोळ मला दिसला नाही जी. मलेच महाराजी मलाही खाऊ द्या. बेकडासारखा पळून गेलो, स्वतःचा जीव मोराचा वाटला मले. आयासारखे पिकड स्वार्थी सेवक राहते का महाराजांचे. महाराजने आपल्याला हरघडी संकटातून वाचवलं, माझ्या बायकोचा राजाचा जीव वाचवला. तर त्या भयताळ मूर्ख भेकाळासारखं पळून आलो महाराज संकटात असताना. स्वतःची शरम वाटायला लागली आता मला. पण कारण तर मॅच झालो ना. क्षमा करायचे महाराज, मी आग्रहानं बोलवलं आणि माझ्या देवाला यातना झाल्या. कावेरीचं वागणं शोभलं नाही तिले. सत्पुरुषाला सांगते यात्रेला जा, शेगावातून जा. आई माऊली आहेत महाराज, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांनी स्वतःवर तर घेतलं. गण गण गणात भूते. कसा आहे ना राजे हो, अनुभव माणसाचा गुरु राहते. अनुभव माणसाला शिकवते. कसं आहे ना लिकरा, कृती करण्यापूर्वी विचार करावा, कृती केल्यानंतर विचार करून काय फायदा. लक्षात ठेवा लेकरांनो, सुखाचे सोबती अनेक पण संकटात कोणी नसते. पण अशी गाठ बांधा मनाशी, संकटात पडलेल्या मदत करा. मग तो माणूस पशु पक्षी कोणी भी असो, संकटात मदतीचा हात द्यायला कचरू नका. अडी अडचणीत संकटात जो मदतीला धावून येते तो खरा माणूस. गण गण गणात भूते. Thank you.
अजून आले नाही हे किती वाट बघावे माणसानी. महाराजांसोबतच असतील म्हणा. गुरुसेवेत असे हरपून जातेत का जगाचे शुद्धच राहत नाही आईले. बायको काय करत असल, खाल्लं पेल्लं असल का नसल, काही ध्यानातच नसते. का करावं? सांजा केला होता, वाटलं होतं संगती खाऊ, पण यायले घरची बायकोची मुलाची याद राहीन तर शपथ. भूक तर लय लागली मले. का कराव? बाळ अंगावर तपिते, मले येळत खा प्यायलेच लागते. खाऊनच घेते. इथला येळ तर थांबली, अजून वाट पाहिते. मनाले पटूनच नाही राहिलं यायच्या आधी खाणं. थोडं खाऊनच घेते. आमच्या वाट्याले असे काटे आले आणि आम्हाले रुतले थ तरी पण मले वाईट वाटतच ना. सत्पुरुषाले त्रास व्हावा यातना व्हाव्या असं मले कधी वाटन का? आपला झगडा आहे ही अलग बात आहे, पण तुम्हाला काटा रुतला तरी मले यातना होतीनच ना. मले पण आवाज ऐकू यायला लागला का महाराजांचा? दुर्बल को नसताईये जाकी मोटी हाय, बिना जीभ की सांस तो लोह भस्म हो जाए कबीरा, लोह भस्म हो जाय. गण 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 हात बोते. शुभम भव तू. आमच्या कारुताईच्या डोळ्यात गंगा जमुना काऊन वाहून राहिल्या समजलं ना आम्हाले? कारुताई आमची सुलक्षणा गरीब गाय आहे. मग का तो आजिल्लई तरच देते म्हणत आईले. मिरच्या कांडते ना बिचारी, आताले फोड आले ताईच्या, दुखत असन ना. शांत होऊन लिकरा. पण दुखत असन ना ताईले, मला मदत पण करू देत नाही. माई खारू ताईला नाही ना अजून. महाराज काही करा ना जी, मला तरस झाला तरी चालते, पण ताईले तरस होते तर मला रडूच येते ना. दया येऊ द्या जी ताईची, गण 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 आत भोवते. गुणी आईज लेकरा, माया शिष्योत्तम पितांबरची लेख शोभते ना तू, पण डोळ्यात अश्रू येऊ देऊ नको लेकरा. मली सांग, उन्हाळ्यात सूर्य लय तापते ना, जमीन किती तापत असत, पण तापल्या बिगर जमिनीचा कस वाढत नाही, उत्तम धान्य पिकत नाही. तसच माणसाच्या बी परीक्षा राहते. रडू नको ना लेकरा. एक काम कर, जो शंभू महादेवाच्या मंदिरात जा आणि अभिषेकाचं जल घेऊन सुलक्षणाच्या हातावर तोत, तर आज संपूर्ण जाते ना. हो आता जाते ना. गण 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 आत बोलते. शुभम भव तू. गण गण गणात बूते, गण गण गणात बूते.
आता पुन्हा प्रश्न विचारण सुन पाय. बाबूजी काटा रुतला का? काटा काय रुत म्हणले? नाही तो मी असं केलं म्हणून. केलं असेल बा. स्वयंपाक घरात की नाही मला ताटलीत काटे दिसले म्हणून मला वाटलं का बुवा. मले काय ले काटे बोच. तुया मनात का नाही काट्यासारखे प्रश्न राहते ते टोचते तुले. बाबूजी मला समजून घ्या, हे यायले हवे होते ना. आता झालं सुरू. महाराज महाराज तर लई रागवलंय मायावर. तर माई सेवा रुजू होच देत नाही. भाकऱ्या जळते, झुणका करपते. आम्हाला हेच ऐकायचं नसतं ना, सतत तक्रारी राहते. याच असं झालं, त्यानं ते केलं. हो ना, आपण चुकून राहिलो. कोठी चुकून राहिलो याचा विचार करायचा ना. कसं आहे सुनबाई, सरळ आणि सोपा आहे. विश्वास राहिला तर दगडातही देव दिसते, विश्वास नाही राहिला ते देवही दगडच दिसते. काय ले रागवता माझ्यावर? तर कारण नवऱ्याशिवाय दुसरा इशय नाही तुझ्याकडे. दुसरी काम नाहीत का? आमचं तुला काही पटत नाही. काय ले बोलाव आम्ही? आम्ही देवदेव गणगण करणारे भैताण माणसं आहोत. कोणी सारखं बोलतच नाही. माय बाबूजी पण असं वागतील असं वाटलं नव्हतं मले. पण काटे काऊन दिसले? गण गण गणात बोते ओम नम शिवाय. गण गण गणात बोते ओम नम शिवाय. शंभो हर गण गण गणात बोते. काय झालं काकाजी? मला विचारताना स्वतः काहीले रडते. माझ्या मैत्रिणीले त्रास होते ना, सुलक्षणात आईले. कोण? का झालं तिले? ताईच्या हाताले फोड आले ना मिरच्या कांडून. ठसठस देत फोड. महाराज मले म्हणे काही अभिषेकाचं जल नेऊन देत आईले. काळजी नको करू. महाराज ताईच्या लेकराची काळजी घेतच ना. यमुने लय कोणी आहेस तू, जपून जा. जी गण 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 हात बोते. सद्गुरु माऊली तर काळजी घेतच ना लेकरांची, पण चुका तर लेकराच्या हातूनच होतेत ना. क्षमा करा, क्षमा करा जटाशंकर महादेवा. मैं दुर्दैवी कपाळ करंटा. मायामुळे माझ्या देवाला वेदना झाल्या. तीक्ष्ण काटे रुतले. धिक्कार आहे जी मा, धिक्कार आहे. असं काय चुकलं महादेवा? माय बाबूजी सारखं बोलत नाही, तोडूनच बोलून राहिले. आधी असं कधी बोलले नाही ना. कावरीच्या मनात कपट आहे. महाराजाले पर्यटनाले जा म्हणते, यात्रेले जा म्हणते. गुरुमाऊली साक्षात देव. त्याला आम्ही सांगणं पापच आहे ना, पण हे कावेरीले समजत नाही. म्या नेलं महाराजाले अग्राना शेतात आणि त्याला मधमाशा डसल्या. चूक माहीत आहे ना. मला क्षमा करा. कुठं आणि कशी संकटाची आग लागली ना मला समजूनच नाही राहिलं. क्षमा करा, क्षमा करा महादेवा. गण गण गणात भूते. महाराज शरण आलो मी. उठले करा, उठ. कसं आहे ना लेकरा, धूर यायला लागला का समजाचं?
तळाशी आग आहे. माऊली स्वच्छ सुंदर असं अचानक धूसर दिसायला लागलं का समजावं. अविचाराचा क्रोध घृणेचा धूर दाटून राहिला असा धूर बरा नसते लेकरा. मनातल्या पोळ्यावर तर बसलेल्या अतृप्ततेच्या संतापाच्या माशा डंख मारायला लागते. अग्निदेवता रागवली का मग धूर निघते घुसमट होते. सामोरच काही बी दिसत नाही. गण गण गणात बोते अग्नी प्रकट झाला पाहिजे सदाचाराचा सद्बुद्धीचा. मग त्यात अमंगळ तत्वाची राख होते. गण गण गणात बोते. थोरले मालक कोण राहिले ना हे बघ, हे अशी अंगठी असते जमिनीमध्ये आणि असे पाहून राहिले तुम्ही 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 पाहून राहिले ना. अबे पाहून राहिले पाहून राहिले तेथीच अटकते. सामोर तर बोल काय झालं. सांगतो ना हे असं झाड झाड आणि या झाडाखाली अशा अंगठ्या आणि असं झाड आणि बरं का आणि टाकले मालक आणि परब्रह्म महाराज बाजूला त्याच्यात टाकले ना कंस दशक नाही अंगठ्यामध्ये कंस टाकले ना असं धूर 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 झाला आणि वरत आगे मोहन लाखो मधमाशा अशा उडल्या ना. डंक 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 अशा दसल्या ना महाराजांले. अंगभर मधमाशा सगळीकडे अंगभर महाराष्ट्र दिसतच नव्हते ना बापा. हो तिथे आहे ना आग्या मोड आणि या टपुऱ्या माशा. भास्कर काका ढाकले मालक चंदू भाऊ आणि मी या धूम पाराला वळ तिथून पण महाराजाने घेरलं ना मधमाशांनी. डंक डंक रे बापरे. बाप्पा माशा डसल्या डंख मारले तर काटे रुतते. मला दिसले काटे काऊन. बाप्पा लय त्रास झाला असेल ना मग तर महाराज आले. बापा काटे रुततेत ना समजत नाही भंकट अशी कामं कायले करते. कायले तिथं शेकोटीनं अंगोट्या लावायला पाहिजे होत्या झाडाखाली. चुकला चुकला बाबा भंकट. सत्पुरुषाले माशा डसल्या लय वाईटच झालं पण महाराजाले हुरडा खायला घेऊन गेले आणि मधमाशा डसल्या तर महाराज यायला शिक्षा तर देणार नाही ना. भयानक झालं की भयानक अशा मधमाशा डसल्या ना महाराज आले. धाकट्या मालकाले पण डसल्या का मधमाशा कशा आहेत हे. याने घरी यायले हवं होत ना. कोणाले बंकटले. बंकटले कशा डसन महाराज आले डसले असं सांगून राहिले थो. बोधले आणि समजे पराले म्हणे दूर. हो परालो आम्ही. हो पण यायले डसलं नाही ना. अगं बाई सत्पुरुष महाराज यायले डसल्या ते राहिलं बाजूला. हिले तर नवऱ्याचीच काळजी. नवऱ्याची काळजी राहीनच ना. याने घरी यायले हवं होत. महाराजासोबत असं ना बंकट त्याले का पोत्या धरून आणला होता. मलाच राग होत बो. अग पण तू हा नवरा आहे तो तर आमचा कोणी नाही बंकट. हो ना साक्षात शंभो महादेव म्हणजे महाराजा सोबत आहे तो. आणि या आधी आपल्याला प्रत्यंतर आलं का नाही का महाराज भक्ताचं संकट आपल्या स्वतःवर घेते म्हणून. हो ना पण विश्वासच नसन तर कोणी काय करत. कोणी काही बोला मले माया नवऱ्याची काळजी राहीनच ना. साई साई. पप्पा खायला आली आहे मुने. सासूबाई पाहतील तर कल्लाच करतील ना. अभिषेकाचं जल द्याचं तर तुला भेटायच लागण ना. गुरु आज्ञा आहे ना तशी. पण तुझ्यावर तर ओरडतील ना त्या.
चालते ना मले महाला अडक्यात आईले बरं वाटायले नको. महाराज मले स्वतः म्हणाले शंभू महादेवाच्या अभिषेकाचं जल लाव सुलक्षणा ताईच्या हाताले. हो महाराजाले माही काळजी. आई गुरु माऊली आहेत ना महाराज, लय जीव आहे तो यावरत. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बंकट काकाजी पण भेटले ना मले मंदिरात. माही दादा साहेब लय आधार वाटते धाकल्या सावकारांचा. हे यमुने महाराज काय म्हणे? तुझ्या हातावरचे चट्टे फोड आणि दुःख जाते म्हणे ना. हे जल हातावर तर टाका लागते ना. लय लय आग होते ग माया हातांची. यमुने तू लय गोड आहेस. आपले गुरु माऊली महाराज लय गोड आहेत ना. मी आता तेच करते जे महाराज सांगते. गण गण गणात बोते. लवकर चलतात माझ्या हातावरत. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात भूते.